ब्रेकनंतर आपण जाणून घेणार आहोत देशाला आदरवणारी एक मोठी बातमी अशी आहे की छत्तीसगडमधल्या सुकमामध्ये आज नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 26 CRPFचे जवान शहीद झाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. सगळ्यात मोठा हल्ला हा मांडला जातोय. गेल्या महिन्यामध्ये अशाच पद्धतीने एक हल्ला झाला होता आणि त्यामध्ये 12 CRPFचे जवान शहीद झाल्याचं आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे. आणि खरं तर त्या सगळ्या आठवणी मनामध्ये असतानाच आत्ता सुकमा जिल्ह्यातल्या खूप आतल्या भागात चिंता गुफा या परिसरामध्ये या नावाचा एक परिसर आहे जिथे रस्ता बांधण्याचं काम सुरू होतं आणि त्याला हे जवान सुरक्षा पुरवत होते. CRPFचे जवान रस्ता मोकळा करत असताना स्थानिक आदिवासींनी याची माहिती माओवाद्यांना दिली. या माहितीवरून माओवाद्यांनी जवानांसाठी सापळा रचला होता आणि त्यात हे जवान अडकले. 2 ते 3 तास चकमक सुरू होती पण शेवटी 26 जवान जे आहेत ते शहीद झालेत तर 6 जण यामध्ये गंभीर जखमी झालेत. जवानांच्या AK-47 रायफली आणि ग्रेनेड माओवाद्यांनी पळून नेलेली आहेत. हल्लेखोर माओवादी हे 300 संख्येत असल्याची प्राथमिक माहिती आहे तर जवानांची संख्या 150 होती. या घटनेनंतर केंद्रीय गृह सचिवांनी तातडीनं बैठक बोलावली आहे कारण हा सगळ्यात मोठा हल्ला मांडला जातोय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनीही रायपूरमध्ये एक महत्त्वाची बैठक घेतलेली आहे कारण गेल्याच महिन्यामध्ये अशाच पद्धतीने एक हल्ला झाला होता ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर CRPFचे 12 जवान शहीद झाले होते आणि ती घटना अजूनही ताजी असताना ही दुसरी घटना आपण घडल्याचं बघतोय ज्यामध्ये 26 जवान शहीद झालेत आणि इतर 6 जण गंभीर असल्याचं कळत आहे. अच्छा चल पुढे.